आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ कुरुंदवाड धरणावरील पुलासाठी निधी मंजूर, लवकरच होणार काम सुरू. अनिल कुमार यादव हे शिरोळ तालुका विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख आहेत. शिरोळ तालुक्याचा विकास हा एकच ध्यास, याकरिता भाजपा पार्टीच्या व सरकारच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करण्यास गेल्या वर्षापासून त्यांनी प्रयत्न चालू ठेवलेला आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी आतापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नामदार चंद्रकांतदादा पाटील तसेच आमदार सुरेश हळवणकर, आमदार अमल महाडिक यांच्या सहकार्यातून गेली कित्येक वर्षापासून अत्यावश्यक असणारा शिरोळ कुरुंदवाड धरण रस्ता तसेच इजिमा 45 वरील दोन ठिकाणी पूल होणे अत्यावश्यक होते. यासाठी कुरुंदवाड नृसिंहवाडी शिरोळ राजमार्ग क्रमांक 153ला पर्यायी व कमी अंतराचा मार्ग आहे. या राजमार्गावर महाराष्ट्रातील व इतर राज्यातील लाखो भाविक श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर व पुरातन काळातील खिद्रापूर येथील श्री कोपेश्वर मंदिराला येत असतात. या दोन्ही पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी येणाऱ्या भाविकांची वाहने तसेच शिरोळ तालुका व परिसरातील साखर कारखान्यांची ऊस वाहतुकीचे वाहने या मार्गावरून शिरोळ ते नृसिंहवाडी कुरुंदवाड या मार्गावर येत असतात. त्यामुळे प्रचंड गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी होत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन या मार्गास पर्याय म्हणून शिरोळ कुरुंदवाड वेअर रस्ता, धरण रस्ता, इजिमा 45 हा सध्या असणाऱ्या मार्गाचा वापर झाल्यास महाराष्ट्राबरोबर कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांपैकी 40-50% वाहतूक या मार्गाने होऊ शकते. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये नाबार्ड 23 अंतर्गत कुरुंदवाड शिरोळ धरण रस्ता यावरील पुलास व रस्त्यास अंदाजे रक्कम 2,39,00,000 इतकी मंजूर करण्यात आली आहे. त्याचबरोबर कनवाड म्हैसाळ या मार्गावरील धरण व रस्ते बांधकामासाठी मार्च अखेर मंजुरी मिळून यासाठी निधी उपलब्ध होईल असे प्रतिपादन अनिल यादव यांनी केले.